ह्याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, डीएनएच्या इजा कमी होतात, म्हातारपणाच्या समस्यांपासून आणि कॅन्सरपासून वाचवतं, रोगप्रतिकार शक्ती वाढवतं, लिव्हरचं रक्षण करतं नुकसान होण्यापासून, रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं, आतड्यांचं आरोग्य सुधारतं. ह्याने तरुण महिलांना सुद्धा मदत होते आणि त्यांच्या ओव्युलेशन प्रक्रियेत मदत करतं. हा आहे माझा नाश्ता, हा आहे एका योग्याचा नाश्ता. हा तयार करणं खूप सोपं आहे. स्टोव्ह सुरू न करता तुमचा नाश्ता तयार आहे. हळदीची पावडर सोडली तर, ज्यासाठी तुम्हाला पाणी गरम करावं लागतं, बाकीचं सगळं स्टोव्ह शिवाय केलेलं आहे. खूप ऊर्जा देणारं आणि प्रदूषणरहित, माझ्या मोटरसायकलसारखं, कारण मी ती खूप कमी कार्बनवर चालवतो आहे. तेच तुमच्या पोटात जे जातं त्यासाठी लागू आहे, कारण तुमच्या टाकीत कुठलं इंधन जात आहे ते तुम्ही कसं कार्य करणार आहात ते ठरवेल. तर सुरुवात करूया ह्या चेरी टोमॅटोने. हे छोटे ऑर्गॅनिक पद्धतीचे टोमॅटो आहेत जे आम्ही इथल्या मेनोनाईट शेतांमधून आणतो. खूप चांगली लोक आहेत ती, सगळं काही नैसर्गिक पद्धतीने वाढवत आहेत. चेरी टोमॅटो फ्री रॅडिकल्सशी लढा द्यायला अगदी चांगले असतात, ज्याने आजार होऊ शकतात आणि त्याने अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे होणारं त्वचेचं नुकसानसुद्धा कमी होतं. माझी त्वचा नाही, पण ज्या लोकांमध्ये जास्त पिगमेंटेशन नाही आहे त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे आणि ह्याने हृदयाचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. चेरी टोमॅटोमध्ये खूप जास्त मिनरल, कॅल्शियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम अशा गोष्टी असतात. अरुगुलाचे मूड, ज्यांना मायक्रो ग्रीन म्हणतात किंवा बेबी ग्रीन म्हणतात, त्यामध्ये भरपूर पोषक तत्व अगदी ठासून भरलेली असतात. अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन नेहमीच्या पालेभाज्यांपेक्षा 40 पट जास्त असतात. कॅन्सर टाळण्यासाठीचे घटक ह्यामध्ये आहेत. ह्यामुळे डोळ्यांचं आणि हाडांचं आरोग्य चांगलं राहतं, रोगप्रतिकार शक्ती वाढते, लिव्हरचं रक्षण करतं नुकसान होण्यापासून. काकडीने पाण्याचं प्रमाण वाढतं. आपण नेहमी पाणी खाल्लेलं जास्त चांगलं. आपण घेत असलेल्या आहारातून, पाणी जास्त असलेल्या पदार्थातून नुसतंच पाणी पिण्यापेक्षा, याने हाडांची घनता वाढते. क जीवनसत्व खूप जास्त असतं, आतड्यांना सुदृढ बनवतं, रक्तातील साखरेला योग्य प्रमाणात ठेवतं आणि नक्कीच तुमचं वजन, कारण ते तुम्हाला बहुतांशी खूप समृद्ध पाण्याने भरतं आणि त्यात प्रोटीनसुद्धा असतात जे थोड्या प्रमाणात कॅन्सर टाळू शकतात, त्याने नक्कीच हृदयाचं आरोग्य सुधारतं. हे फक्त जर तुमच्याकडे हृदय असेल तरच. जर तुम्ही माझ्यासारखे असाल की तुम्ही तुमचं हृदय देऊन टाकलं असेल, पण तरीही तुम्ही काकडी खाऊ शकता. हे भिजवलेले शेंगदाणे, त्यांना ग्राउंडनट म्हणतात, पण त्या खरं तर शेंगा आहेत. त्यांना करल काय, चन्न काय अशी सुद्धा नावं आहेत दक्षिण भारतामध्ये, पण इंग्लिश लोकांनी त्यांना नट्स म्हटलं. ते नट्स नाही आहेत, शेंगा आहेत. आणि भिजवलेले बदाम, सालं काढलेले, आणि भिजवलेले अक्रोड, सालं काढलेले, हे रात्री पाण्यात भिजायला ठेवले जातात आणि सकाळी सालं काढली जातात. ह्याने पोषक तत्वांना थांबवणारे घटक आणि इतर विषारी तत्व काढून टाकली जातात, ते पाण्यात शोषून घेतली जातात. तर ह्या विषारी तत्वांशिवाय त्या गोष्टींमधली पोषक तत्व जास्त उपलब्ध होतात शरीराला आत्मसात करायला. पोषक तत्व आणि चांगले फॅट ह्यामध्ये भरपूर आहेत. याने हृदयविकारांचा धोका कमी होतो आणि रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं. ते तुमच्यासाठी खूप चांगले आहेत, खास करून जर तुम्ही ह्याच प्रजातीमधले असाल तर, म्हणतोय मी. ह्या छोट्या गोळ्या कडुलिंब आणि हळदीच्या, ह्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, व्हिटॅमिन बी खूप असतं. इथे कडुलिंब आणि हळदीच्या गोळ्या आहेत आणि हळदीचं पाणीसुद्धा आहे. हे खूप चांगलं आहे सूज कमी करण्यासाठी तुमच्या यंत्रणेमधली, आणि ते तुमच्या आतड्यांची खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता करतात. जर तिथे काही जंतू असतील किंवा आणखी काही असेल ज्याची गरज नाही आहे, बॅक्टेरिया वगैरे असले तर, आणि त्याने आतड्यांचं आरोग्य खूप सुधारतं.
जसं की तुम्हाला माहिती आहे की वैद्यकीय शास्त्र पुन्हा एकदा हे सांगतंय, आतड्यांची स्वतःची बुद्धी असते. तुमच्या बुद्धीचा महत्त्वाचा भाग आतड्यांमध्ये कार्य करतो हे नक्कीच खरं असलं पाहिजे. कारण जर तुम्ही एक नट किंवा फळ खाऊन त्याचं मानवी हाड मांस बनायचं असेल तर ह्याचा अर्थ तिथे एक प्रकारची बुद्धिमत्ता आहे जी तुमच्या तार्किक बुद्धीच्या पलीकडची आहे. काळ्या तिळांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. आयर्न, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिन बी, फॉलिएट, व्हिटॅमिन ई अशा खूप गोष्टी असतात. आता मी काही ह्या गोष्टींकडे अशा प्रकारे बघत नाही, पण काळे तिळ जीवनभर माझे सोबती राहिलेले आहेत. खास करून मी ट्रेकिंगला गेल्यावर जेव्हा मी एकटा ट्रेक करायचो तेव्हा भाजलेले काळे तिळ मला जिवंत ठेवून पुढे जाण्याची शक्ती देत राहिले. ह्याने तुमच्या कार्टिलेज आणि हाडांवर सुद्धा चांगला परिणाम होतो. हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. आणि दक्षिण भारतात अशी परंपरा आहे की हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये जेव्हा त्वचेचे तुकडे पडत असतात थंडीमुळे, दक्षिण भारतामध्ये आम्ही तिळ खातो त्या काळामध्ये. एक संपूर्ण परंपरा आहे. खास करून कर्नाटकमध्ये लोक तिळ एकमेकांना देत असतात कुटुंबामध्ये, तिळ खाण्याला प्रोत्साहन म्हणून, कारण त्याने त्वचेचं आरोग्य चांगलं राहील आतून आणि बाहेरून. तिळांमध्ये भरपूर आयनसुद्धा असतं. तुमच्यापैकी ज्यांना ॲनिमियाची समस्या आहे, खास करून महिलांसाठी, ही खूप चांगली गोष्ट आहे. ह्याने तरुण महिलांनासुद्धा मदत होते आणि त्यांच्या ऑव्ह्युलेशन प्रक्रियेत मदत करतं. ब्लूबेरी किंवा डाळिंब ह्यापैकी काहीही तुम्ही जिथे कुठे असाल त्यानुसार. सर्वात जास्त अँटीऑक्सिडंट्स असणाऱ्या पदार्थांपैकी एक. याने DNA ला झालेल्या इजा कमी होतात. भारतामध्ये कितीतरी प्रकारच्या बेरी असतात भडक रंगाच्या. खास करून दक्षिण आणि पश्चिम भारतात तुम्हाला पुष्कळ बेरी मिळतील ज्यामध्ये ह्याच प्रकारचे गुण आहेत. मोड आलेली मेथी ह्या बिया अगदी अद्भुत असतात रक्ताचं शुद्धीकरण करण्यात. व्हिटॅमिन, प्रोटीन आणि मिनरलचा चांगला स्रोत असतात. बाळंतीण स्त्रियांसाठी खूप चांगलं आहे. केसांच्या आणि नखांच्या वाढीसाठी चांगलं आहे. ह्याने रक्तदाब कमी होतो, रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होतं, सूज कमी होते. ही मोड आलेली मेथी आणि त्यासोबत मोड आलेले मूग हे खूप खूप चांगलं आहे आकलनासंबंधित आरोग्यासाठी. जे 50 वर्षांच्या वर आहेत त्यांनी दररोज हे खाल्लं पाहिजे, अन्यथा तुमच्या लक्षात येणार नाही पण हळूहळू तुमची आकलन शक्ती खूप कमी होईल. इथे आहेत काही ऑलिव्ह. ऑलिव्हचं लोणचं आहे हे ह्यामुळे, कारण बरीच लेबनीज लोक आहेत इथे आणि हा लेबनीज पदार्थ आहे. ते मला लेबनीज बनवण्याचा प्रयत्न करतायत, पण इथे माझ्याकडे आहे कैरीचं लोणचं. भारतीय राहण्यासाठी हे दोन्ही खूप चांगले अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आहेत. दोन्हीही हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत आणि कैरी तर खूप चांगली आहे. आणि जसं की सगळ्यांना माहिती आहे की दक्षिण भारतात, कदाचित भारतात सगळीकडे, खेड्यांमध्ये जर एखादी तरुण स्त्री कैरी खाऊ लागली, तशी इच्छा झाली म्हणून, मग लगेच सगळ्यांना वाटतं की तिला दिवस गेलेत. म्हणून जेव्हा एखाद्या स्त्रीला दिवस जातात तेव्हा हे खाण्याची साहजिक ओढ असते, कारण ह्यामध्ये इतकं कॅल्शियम असतं आणि व्हिटॅमिन सी असतं की शरीर नैसर्गिक ओढ निर्माण करतं अशा गोष्टी खाण्याची. तर कैरी जी ऋतूवर अवलंबून असते नक्कीच, पण त्याचे प्रचंड फायदे आहेत. आणि मी खात्री करतो की मी कुठेही प्रवास करत असलो तरी कैरीचं लोणचं, खास करून जर ताजं असलं, ह्या सीझनमधलं असलं. आणि अटलांटामध्ये हे पाहून खूप आनंद झाला की अनेक लोक भारतीय वंशाचे नाही, ते म्हणतायत की मी माझ्या घरात आंब्याचं झाड लावलंय आणि माझ्यासाठी कैऱ्या घेऊन आले होते. आणि कैरीचं लोणचं याची खात्री करतं की मला कधीच होमसिक वाटणार नाही.
आणि ही एक नेटिव्ह अमेरिकन गोष्ट आहे. हे लकोटा समुदायाकडून आलंय. मला नीटसं माहिती नाही आहे की हे लकोटा नकोटा की डकोटा समुदायाचं आहे, पण त्या समुदायांपैकी एक. आणि जेव्हा मी नेटिव्ह अमेरिकन जागांना प्रवास केला तेव्हा मला हे मिळालं. ही फुलं आजूबाजूच्या लोकांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. अशी खूप फुलं आली आहेत ह्या सीझनमध्ये या जंगलांमध्ये, तर ते मला येऊन देत आहेत. तर एकूणच सांगायचं झालं तर एक पॉवर ब्रेकफास्ट आहे हा. जोरात जायचं इंधन आहे. हे महत्त्वाचं आहे की आपण स्वतःला कसं ठेवतो. जर तुम्हाला मजबूतपणे जगायचं असेल आणि पुढे जायचं असेल तर तुमच्या टाकीत कुठलं इंधन जातं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कुणाला सांगू नका की मी माझ्या मोटरसायकलमध्ये रेसिंगचं इंधन भरतोय आणि माझ्यात सुद्धा.